नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे चिकन पुलाव किंवा झटपट तयार होणारी चिकनची बिर्याणी बिर्याणी करण्यासाठी अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे सगळ्यात पहिला चिकनला आपण मॅरिनेट करू त्यासाठी अर्धा चमचा हळद घालू एक चमचा लाल तिखट दीड चमचा मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो घालू एक चमचा धना पावडर मीठ चवीनुसार आणि इथं मी आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर एक इंच आल्याचा तुकडा एक लसणाची गड्डी घेतलेली आहे सोलून मी हिरव्या मिरच्या तीन ते चार आणि कोथंबीर छान मिक्सरला मी बारीक वाटून घेतलेला आहे ही पेस्ट आपण आता यामध्ये घालू हे सर्व मसाले आपण आता चिकनमध्ये हाताने छान मिक्स करून घेऊ आणि अर्धा तास चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवून थी देऊ चिकन पुलाव करण्यासाठी इथं मी तीन वाट्या लांब दाण्याचा तांदूळ वापरलेला आहे बासमती लॉंग्रेन तांदूळ तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता तर सगळ्यात पहिला आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये पाणी घालू आणि अर्धा तास तांदूळ भिजत ठेवायचा आहे चिकन पुलाव करण्यासाठी कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल घेऊ तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये खडे मसाले घालू खड्या मसाल्यांमध्ये मी दोन तमालपत्राची पानं दोन दालचिनीचे तुकडे एक मोठी वेलची एक बदाम फूल तीन ते चार लवंग आणि एक चमचा जिरे घेतलेला आहे तर हे मसाले आपण थोडे तेलामध्ये परतून घेऊ मसाले थोडे परतून झाल्यानंतर तीन उभे चिरलेले कांदे घालू आणि कांदा छान तेलामध्ये लालसर होई तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर तेलामध्ये छान कांदा आपण परतून घेतलेला आहे यामध्ये आता दोन टोमॅटो घालू उभे चिरलेले आणि टोमॅटोसुद्धा छान मऊ होई तोपर्यंत तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर कांद्याबरोबरच टोमॅटोसुद्धा मी परतून घेतलेले आहेत यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करत ठेवलेलं ते घालू आणि हे चिकन आता तीन ते चार मिनटं मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचं आहे छान चिकनचा कलर बदलला पाहिजे मोठ्या गॅसवरती छान मी तीन ते चार मिनटं चिकन परतून घेतलेलं आहे यामध्ये आता अर्धी वाटी पाणी घालू आपण आणि चिकन थोडं शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं मी फक्त अर्धी वाटीच पाणी घातलेलं आहे चिकनला पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी घालू नका चमच्याने चिकन आपण मिक्स करून घेऊ गॅस बारीक करून कुकरला आता झाकण लावू आणि फक्त पाच ते सहा मिनटं बारीक गॅसवरती चिकन शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला चिकन थोडं शिजवून घेतल्यामुळं अगदी पुलाव पटकन तयार होतो तर पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर कुकरची पूर्ण वाफ मी घालवलेली आहे तुम्ही बघू शकता चिकन आपलं थोडं शिजलेलं आहे चमच्याने पुन्हा एकदा हे चिकन आपण मिक्स करून घेऊ यामध्ये आता बारीक चिरलेली कोथंबीर घालू आणि कोथंबीर चिकनमध्ये मिक्स करून घेऊ आता मी चिकनमध्ये तांदूळ घालणार आहे भिजवलेला तर हा तांदूळ मी तीन वाट्या घेतलेला तर तांदूळ छान हलक्या हाताने आपण चिकनमध्ये मिक्स करून घेऊ तांदूळ आपण चिकनमध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये आता गरम पाणी घालू तर तीन वाटी तांदळासाठी मी साडेचार वाटी पाणी घातलेलं आहे गरम पाणी एक वाटी तांदूळ असेल तर दीड वाटी पाणी घालायचं त्या हिशोबाने मी तीन वाटी तांदळासाठी साडेचार वाटी पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेऊ आता आणि यामध्ये चवीपुरतं थोडं मीठ घालू सुरुवातीला आपण चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलेलं त्यामुळे इथं मी थोडंच घातलेलं आहे तर आता भाताला उकळी आलेली आहे गॅस बारीक करू आपण आणि कुकरचं ला झाकण लावून घेऊ आणि बारीक गॅसवरती कुकरच्या फक्त दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या लवकर होत नसतील तर सात ते आठ मिनटं बारीक गॅसवरती कुकर ठेवायचा मस्त आपला चिकन पुलाव तयार होतो तर दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी थंड करून पूर्ण घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त चिकनचा पुलाव तयार झालेला आहे चिकनसुद्धा अगदी मऊ शिजलेला आहे सुरुवातीला थोडा पण चिकन शिजवल्यामुळं अगदी झटपट असा हा चिकन, चिकन पुलाव तयार होतो चमच्याने हा पुलाव मिक्स करून घेऊ अगदी झटपट पटकन तयार होणारा हा चिकन पुलाव तयार झालेला आहे तुम्हाला जर ही चिकन पुलावची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा सोबतच घंटीचं बटनसुद्धा दाबा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद